क्वेश्चन नंबर किती आता? क्वेश्चन नंबर किती आहे? अरे क्वेश्चन नंबर किती आहे? दोन. काय क्वेश्चन नंबर दोन वाचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, मराठीत विवेचकाची किंमत काढा. बरोबर की नाही? असाच आहे ना प्रश्न. बर, सोपा आहे प्रश्न. काय पहिलं इक्वेशन वाचा. एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन देअरफोर ए ची प्राइस किती आहे? वन. बी ची प्राइस किती आहे? सेवन. आणि सी ची प्राइस किती आहे? मायनस वन. बरोबर ना? बरोबर आहे की नाही? देअरफोर डिस्क्रिमिनंट म्हणजे मराठीत त्याला काय म्हणतात? विवेचक. बरोबर डेल्टा बरोबर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. किमती टाका बीच्या जागी बीची किंमत, मायनस फोर एच्या जागी एची किंमत, सीच्या जागी सीची किंमत. साताचा स्क्वेअर किती? हा मायनस हा मायनस, मायनस मायनस, चार एक चार, चार एक चार. म्हणजे उत्तर किती आलं? झालं एवढंच. पाहत बरं मागे उत्तर हेच आहे का वेगळं आहे? बरोबर आहे ना? बरं, सेकंड इक्वेशन काय? सेकंड इक्वेशन 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. देअरफोर ए ची प्राइस किती आहे? 2. बी ची प्राइस आणि सी ची प्राइस 10. देअरफोर डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बीच्या जागी बी ची किंमत म्हणजे मायनस 5 चा स्क्वेअर 4 ए सी. पाचाचा स्क्वेअर किती? 25. मायनस 4 दुने 8, 10 8 80. म्हणजे उत्तर आलं मायनस 65. चेक करा उत्तर बरोबर आहे का. मायनस 65. सॉरी माय फॉल्ट, हे मायनस केल्यावरती 55 येतील. मायनस 55. पुढे थर्ड एक्झाम्पल काय? थर्ड रूट टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस टू रूट टू. हे पहा, मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, तुम्हाला जर मॅथ्सच्या स्टेप्स माहिती असतील ना तर तुम्ही कधीही चुकायचं नाही, घाबरायचं नाही, उत्तर तेच येतं. म्हणून मॅथ सोपं असतं. पहिल्यांदा काय करायचं? ए बी सी च्या प्राइसेस फाइंड आउट करायच्या. बरोबर की नाही? एक मार्क तर नक्कीच मिळून जाईल आपल्याला. ए ची प्राइस किती आहे? रूट टू. बी ची प्राइस फोर, फक्त फोर. सी ची प्राइस टू रूट टू. मग आता डेल्टा बरोबर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बी ची किंमत किती आहे? फोर. ए ची किंमत किती आहे? रूट टू. सी ची किंमत किती आहे? टू रूट टू. चाराचा स्क्वेअर किती? 16. 16 बरोबर ना? मग 4 गुणिले 2, 4 दोन 8. रूट टू इंटू रूट टू, 2 झाला. म्हणजे 16 मायनस 16 बरोबर उत्तर किती? 0. कन्सेप्ट कळाली का? नक्की. बरं आहे. चौथं एक्झाम्पल का संपलं? तीनच होते. बरं, क्वेश्चन नंबर 3 काय वाचा. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप शोधा. हे पहा, हे उदाहरण या दुसऱ्यासारखंच आहे. तुम्हाला सेम पद्धतीने आधी डेल्टाची किंमत शोधायची आहे. सेम पद्धतीने कोणाची किंमत शोधायची? डेल्टाची. म्हणजे हीच किंमत सेम पद्धतीने. आणि मग ते मागे लिहून दिलं आहे पहा. डेल्टा एक तर इक्वल टू 0 आहे, मोर दॅन 0 आहे, किंवा लेस दॅन 0 आहे. एक स्टेप फक्त वाढेल. पहा उदाहरणार्थ पहिलं उदाहरण काय, मला वाचाव इक्वेशन कुलकर्णी. थांबा थांबा, एक्स स्क्वेअर मायनस
फोर एक्स प्लस फोर इज इक्वल टू झिरो. मग देअर फोर ए ची किंमत किती येणार आहे? वन. बी ची किंमत किती येणार आहे? मायनस फोर. आणि सी ची किंमत किती येणार आहे? हे बा वरच्या स्टेप वरती लक्ष राहू द्या, वरच्या स्टेप्स त्यात चालल्या आहेत का वेगळ्या आहेत, बरं का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग आता काय करायचं, आधी डेल्टाची किंमत काढायची. डेल्टा बरोबर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बी ची किंमत किती आहे? मायनस फोर. ए ची किंमत किती आहे? वन. सी ची किंमत किती आहे? फोर. चाराचा स्क्वेअर सोळा. चार एक चार, चार एक चार, म्हणजे चार चौक सोळा. सोळातून सोळा गेले, उत्तर किती आलं? तीच स्टेप एका वेळी बदलली. आता ही स्टेप बदलेल फक्त, आता पुढची स्टेप बदलेल. देयर फोर डेल्टा इज इक्वल टू किती आला? झिरो. पहा आज सुरुवातीलाच लिहून घेतलंय, जर उत्तर शून्य असेल तर रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल. मग इथे इंग्लिश मध्ये आपण वाक्य लिहिणार, देअर फोर रूट्स आर रियल अँड इक्वल. मराठीत काय लिहायचंय रे? समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, म्हणून समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. बर, स्टेप्स लक्षात आल्यात का सगळ्यांना? नक्की. मग हा क्वेश्चन नंबर तीन लगेच पूर्ण करू शकाल? लगेच पूर्ण करायचा. आधी काय काढून घ्यायची? पहिली स्टेप डेल्टाची किंमत काढायची. मग याची प्राइस फाइंड आउट केली की मग चेक करायचं डेटा डेल्टा इक्वल टू झिरो आहे का, का तो ग्रेटर दॅन झिरो आहे, का तो लेस दॅन झिरो आहे, आणि त्यानुसार ती पुढची स्टेप, ही जी लाल अक्षरातली आहे, एवढी स्टेप फक्त बदलेल. हो ना? चला कम्प्लीट करा. चला काय पुढचा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर किती आहे? फोर. क्वेश्चन नंबर फोर. काय वाचा वाचा कुलकर्णी, तुम्हीच वाचा आज सगळ्याच. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. प्रश्नामध्ये असं दिलंय, वर्ग समीकरणांची मुळे दिलेली आहेत आणि आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. फॉर्म असा शब्द आहे, एफ ओ आर एम, फॉर्म म्हणजे तयार करणे. खालती आपल्याला जी समीकरणांची मुळे दिली आहे त्याच्यावरून काय तयार करा? वर्ग समीकरण तयार करा असं सांगितलंय. त्यातलं पहिलं, दोन दोन रूट्स दिले आहेत ना, पहिलं अल्फा घ्यायचं आणि दुसरं बीटा घ्यायचं. पहिली संख्या किती दिली? झिरो. आणि बीटा किती दिलाय? फोर. बोर्डवर लक्ष असेल जाधव. देअरफोर द इक्वेशन इज, मराठीत लिहायचं, ते समीकरण पुढील प्रमाणे असेल. ते समीकरण पुढील प्रमाणे असेल. आपलं इक्वेशनचं सूत्र आहे, आजच सकाळी लिहून गेलंय, अल्फा एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. आहे का वहीमध्ये? आजच सकाळी सूत्र लिहून गेलेलं आहे तुम्हाला. मग सूत्रात किमती टाकायच्या आहेत आपल्याला. देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फाच्या जागी अल्फाची किंमत, बीटाच्या जागी बीटाची किंमत. अल्फाची किंमत झिरो आहे, बीटाची किंमत प्लस फोर आहे. प्लस अल्फाची किंमत झिरो, बीटाची किंमत फोर. देअरफोर एक्स स्क्वेअर झिरो प्लस फोर किती उरतील? फक्त फोर उरतील. मायनस फोर एक्स, कुठल्याही संख्याला शून्याने गुणलं तरी उत्तर किती येतं? शून्य. म्हणून ते इक्वेशन काय आलं? एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स इज इक्वल टू झिरो. झिरो नाही लिहिला तरी चालतो, बरोबर की नाही? सेकंड एक्झाम्पल काय, अल्फाची किंमत किती आहे? थ्री. आणि बीटाची? मायनस टेन. मग आता आपण इक्वेशन लिहिणार, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस अल्फाच्या जागी अल्फाची किंमत, बीटाच्या जागी बीटाची किंमत इंटू एक्स प्लस अल्फा तीन आहे, बीटा मायनस टेन आहे,
therefore x square minus 3 minus 10, 10 तून 3 गेले 7, चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, मोठी संख्या 10 आहे म्हणून त्याचा साईन आहे मायनस 7x, हे साईन प्लस आहे, हे साईन मायनस आहे, प्लस मायनस मायनस, 10 3 30 बरोबर 0, हा मायनस हा मायनस, मायनस मायनस काय झाला, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0, कळालं का? पुढे थर्ड काय दिलं, अल्फाची किंमत आहे 1/2 आणि बीटाची किंमत किती आहे, 1/2 आहे, मायनस 1/2 आहे. ओके, मग त्यावर इक्वेशन काय होतं आपलं, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची किंमत 1/2, बीटाची किंमत मायनस 1/2, प्लस अल्फाची किंमत 1/2, बीटाची किंमत मायनस 1/2 इक्वल टू 0, देअरफोर एक्स स्क्वेअर त्याच संख्येतून तीच संख्या मायनस केली तर उत्तर किती येऊन जातं, 0, म्हणजे मायनस 0x, हा प्लस आहे हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस, एक 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 बे दुने 4 इज इक्वल टू 0, मधला 0 नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे येईल एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इक्वल टू 0, कळालं का? बरं, पुढचं काय, अल्फा बरोबर 2 - √5 आणि बीटा बरोबर 2 + √5, तुम्ही एक पॉझिटिव्ह घेणार एक निगेटिव्ह घेणार उलट घेतलं तरी चालेल, हा अल्फा तो बीटा काही हरकत नाही, दोन्ही आन्सर सेमच असणार आहेत. मग देअरफोर इक्वेशन काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0, देअरफोर मी थोड्या वेळापूर्वीच म्हटलं तुमच्या मॅथ्सच्या स्टेप्स पक्क्या असतील, कन्सेप्ट क्लिअर असेल तर कसंही उलटं पालटं उदाहरण येऊ द्या, अजिबात घाबरायची किंमत नाही, गरजच नाही, एक किंमत अल्फा आहे दुसरी किंमत बीटा आहे, अल्फाच्या जागी अल्फाची किंमत टाकायची, बीटाच्या जागी बीटाची किंमत टाकायची, म्हणजे हे काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फाच्या जागी अल्फाची किंमत, अल्फाची किंमत किती आहे 2 - √5, बीटाच्या जागी बीटाची किंमत 2 + √5 इंटू एक्स प्लस अल्फाच्या जागी अल्फाची किंमत आणि बीटाच्या जागी बीटाची किंमत, बरोबर की नाही, जरा हा मधला ब्रॅकेट चेक करा, हा -√5 हा +√5 कट झाला, बरोबर की नाही, मायनस प्लस कट होऊन गेला, किती उरले 2 आणि 2 म्हणजे -4x. तुम्हाला असं वाटतं का हे सूत्र असं तयार झालं, a मायनस बी ए प्लस बी, पहिली किंमत a दुसरी किंमत b, म्हणजे काय आलं, a मायनस बी ए प्लस बी, त्याचं सूत्र आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे √5 चा पण स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही स्टेप कळाली का सगळ्यांना, का डोक्यावरून गेली, सूत्र काय वापरलं, ए प्लस बी ए मायनस बी बरोबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग या ठिकाणी मी तसं लिहिलंय, 2 चा स्क्वेअर किती 4, √5 चा स्क्वेअर केला तर रूटचं चिन्ह चाललं जाईल, म्हणजे किती उरेल, फक्त 5. मग देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 4x, लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली तर उत्तर मायनस मध्ये येतं, 4 तून 5 गेला किती उरेल 1, प्लस 1 का मायनस 1, मायनस 1, लहानातून मोठी संख्या मायनस केली ना, म्हणून उत्तर किती -1 = 0, कळालं का? बरं, अजून आहे त्याच्यात, बरं हे समजलेत, चला कंप्लीट करा.